व्हाईस राय ने आपल्या या गावासाठी दिलेले म्हणून जागा मी निवडली. म्हणजे आपण ज्या जागेवर बसलोय ती किती छान जागा आहे की या जागेवर आपण जेव्हा बसतो तुम्ही कल्पना करा इथून हजारो भिक्षू चाललेले बंधूंनो भगिनींनो या डोंगराच्या पलीकडे तारलेची लेणी म्हणजे आपण लोणावळ्याच्या खंडाळ्याच्या परिसरात बसलेलो आहोत आणि याच्या पलीकडे तारल्याची लेणी आहे आणि त्याच्या त्या बाजूला भाज्याची लेणी आहे. त्या भाज्याच्या लेणीवरून कारल्याच्या लेणीवर लोक जायची आणि त्या कोंडिवळी लेणी हे वरचं लेणं आणि जे कर्जत आता तिकडे वसलंय ना ते कर्जत हे गाव कोंडिवळी आणि खरविंडे बुद्ध काळात जो सिल्क रूट होता त्या रूटच्या कालखंडामध्ये जे व्यापारी यायचे त्या व्यापाऱ्यांचं हे गाव आहे आणि म्हणून या गावातल्या अनेक जमिनी अनेक व्यापाऱ्यांच्या नावावर आहेत आणि त्या व्यापाऱ्यांनी या गावातल्या सर्व या गावातल्याच्या सर्वांच्या पूर्वजांनी खूप मोठं दान बौद्ध धर्माला दिलेलं आहे. इतकी पवित्र भूमी आहे आणि म्हणून आता कर्जत स्टेशन झालं म्हणून इथला व्यापार तिकडे गेला पण बुद्ध कालखंडामध्ये प्रचंड मोठा व्यापार या गावांमध्ये घडायचा आणि मग नंतर इथून थोडं असं खाली खाली गेलं की चोलचं लेणी आहे तिथं थोडं पुढं गेलं की अलिबाग पडे तिकडे जातात आणि विशेष बाब म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अलिबाग आणि त्या भागात जाता जंजिऱ्याच्या थोडं पुढे जाता आजही त्या गावाचा संदर्भ ऐतिहासिक आहे. कारला लेणीला ज्यावेळेस मान येतो तो अलिबागच्या गावावरून येतो आणि भगवान बुद्धाची आई कोली वंशाची होती. बघितले असेल काहीच वाटलं नसेल पण जाताना माझा एक एक शब्द तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे की इतक्या सुंदर परिसरातून चाललेलो आहोत. बंधूंनो अशा परिसरात तुम्ही आलेला आहात की ज्या परिसरामध्ये बाबासाहेब आलेले ज्या परिसरामध्ये कोंडिन्य याच्या पलीकडे दोन तीन लेण्या आहेत. अजून आता मी जास्त सगळ्या लेण्यांचा इतिहास सांगणार नाही कार्यक्रम उद्घाटनाचा बाजूला राहील आणि हे काय चाललं आहे म्हणे तर असं काही नाही आहे. मला का सांगायचं बाबासाहेब असं म्हणतात जो इतिहास विसरतो ना तो इतिहास घडवूच शकत नाही आणि म्हणून थोडासा इतिहासाला उजाळा देण्याचा माझा प्रयत्न होता.